कर्ना नागरी सहकारी बँकेची तळोजा फेज एकमधील शाखा खातेदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली आहे त्या ठिकाणी हार्डवेअरचं दुकान सुरू झाल्यानं एकसष्ट हजार खातेदारांचं भवितव्य धोक्यात आलं आहे त्यामुळे पाचशे बारा कोटी रुपयांचा घोटाळा करून बँकेनं गाशा गोंडाळण्यास सुरुवात केल्याची चर्चा ही तळोजामध्ये सुरू आहे पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विवेक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्रेसष्ट बेनामी कर्ज खात्यातून पाचशे बारा कोटी रुपये लंपास केले भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे या बँकेवर प्रशासक नेमला गेला पण ठेवीदारांना खातेदारांना आश्वस्त केलं जाऊ शकेल असं प्रशासकाच्या माध्यमातून अजूनपर्यंत एका ओळीचंही प्रसिद्धी पत्रक निघालं नाहीये उलट प्रशासकांची बदली पुन्हा नेमणूक त्यानंतर प्रशासकालाच रोह्याला लाच घेताना अटक यामुळे त्याचीच चर्चा जास्त रंगली आहे मध्यंतरी पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना पैसे मिळणार सांगून त्यांच्याकडून केवायसीचे फॉर्म भरून घेतले त्यानंतर सहा महिने काहीच हालचाल नसल्याने ठेवीदार पैसे परत कधी मिळणार म्हणून चौकशी करत आहेत त्यातच तळोजा फेज एकमधील सेक्टर अकरा पार्वती कॉर्नर येथे असणारी कर्णा नागरी सहकारी बँकेची शाखा ही दोन महिन्यांपूर्वी बंद करून तेथील बँकेचं सामान हलवण्यात आलं त्या ठिकाणी आता राजश्री इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर हे दुकान सुरू आहे